अरे मोदी सरकार च करायचं काय खाली डोकं वर पाय अरे मोदी सरकार च करायचं काय खाली डोकं वर पाय बर लाभ करा चला हा अपनी नाम से दिसून देत ना हां मागे होऊन देत की जरा मागे घे अरे मोदी सरकारचं करायचं काय अरे मोदी सरकारचं करायचं काय अरे मोदी सरकारचं करायचं काय अरे मोदीशांचं करायचं काय अरे भामट्या मोदीशांचं करायचं काय शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द अरे कोणता म्हणतोय करत नाही चले जाओ चले जाओ अरे चले जाओ अरे मोदी सरकारचं करायचं काय शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा अरे शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार करायचं काय अरे कृषी कायदे रद्द केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे संमत केले आणि या कायद्यांच्या विरोधात देशभरामध्ये लाट सुरू आहे. गेली 2 महिने म्हणजे 70 दिवसापासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय. केंद्र सरकार या सगळ्या शेतकरी आंदोलकांना शत्रू राष्ट्राचे सैनिक या पद्धतीनं वागणूक देत आहे. खिळे ठोकले जात आहेत, रस्त्यावरती खंदक खोदले जात आहेत. एकंदरीतच हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय, पण देशभरातला शेतकरी या केंद्र सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळेच या आंदोलनाच्या वतीनं देशभरामध्ये चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या आंदोलनाच्या हाकेनुसारच आज लक्ष्मी फाटा या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व संघटना सर्व सामाजिक संघटना सर्व पक्ष आणि किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. हजारो गाड्या या रस्त्यावरती थांबलेल्या आहेत. यापुढच्या काळामध्ये केंद्र सरकारनं हे त्वरित कायदे रद्द मागे घेतले नाहीत तर यापुढच्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन होईल आणि या केंद्र सरकारला हे शेतकरी मातीत गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत याची जाणीव नरेंद्र मोदी आणि मोदी शहानी ठेवावी. हे आज या देशातला शेतकरी संतप्त झालेला आहे, खवळलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे आणि या सरकारला खाली खेचल्याशिवाय तो स्वस्त बसणार नाही. जिल्ह्यात कुठे कुठे झाले आंदोलन? आज सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर, शिरडोन,
तासगाव यासा अनेक ठिकाणी डपळापूर या ठिकाणी रस्ता रोको चक्काजाम आंदोलन सुरू झालेले आहे आणि राष्ट्रीय महामार्ग वागवाडी फाटा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये उग्र अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आणि देशभरही याचे पडसाद उमटत आहेत.